उरण तालुक्यातील मोठी जुई शेतकरी कामगार पक्षाचे व शिवसेना उबाठा गटाचे काँग्रेसचे परेश पाटील यांच्या समर्थकांसह आमदार महेश बालदी यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. यावेळी सर्व प्रवेशकर्त्यांचे स्वागत केले. या पक्षप्रवेश कार्यक्रमास पनवेल विधानसभेचे आमदार प्रशांत ठाकूर, उरण विधानसभेचे आमदार महेश बालदी, उरण तालुका अध्यक्ष रवी भुईर, माजी जिल्हा परिषद विजय भुईर, माजी जिल्हा परिषद जुवन गावण, महिला तालुका अध्यक्षा राणी म्हात्रे, पूर्व विभाग अध्यक्ष शशिकांत पाटील, उरण शहर अध्यक्ष कौशिक शहा, नगरसेवक राजू ठाकूर, युवा पूर्व विभाग अध्यक्ष प्रवीण घासे, भाजपा नेते चंद्रकांत घरत, मुकुंद गावण, रोशन पाटील, धनेश गावण, देवेंद्र पाटील, मिलिंद पाटील, माजी सरपंच मोठी जुई कुमार पाटील, सुनील पाटील, धनाजी ठाकूर, प्रकाश ठाकूर, महिला कमिटी, युवा कमिटी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी परेश पाटील, काशीनाथ पंडित, देविदास भगत, विद्याधर पाटील, श्रेयस पाटील, नवदीप पाटील, नितिकेश पंडित, जिचेन भगत, मधुकर भोईर, नरेश पाटील, जवान पाटील, हरेश भोईर, भरत भोईर, निलेश काशीनाथ भोईर, सतीश भोईर, दिनेश पंडित, निलेश शंभा भोईर, आनंद पाटील, गणेश गोवारी, सूरज कदम, अनिकेत पाटील, चंद्रकांत पाटील, चंद्रकांत गावंड, हर्ष भगत, प्रवीण भगत, रवींद्र कामोटकर, वासुदेव पंडित, सचिन भोईर, रोमेश पाटील, दुर्गेश पाटील, धनश्री पाटील, छाया पाटील, मनीषा पाटील, अस्मिता पाटील, लीला पाटील, अनिता पाटील यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला. सर्व प्रवेशकर्त्यांचे शाल देऊन स्वागत करण्यात आले. मला या प्रसंगी या गावातल्या आमच्या मुकुंद पाटलांना स्मरण केल्याशिवाय भारतीय जनता पक्षाचं काम मोठी जोईमध्ये पूर्ण होणार नाही हे मला आवर्जून सांगावं लागेल की अनेक वर्ष भरत भोईरांसोबत डेडिकेटेड काम करणारा आमचा एक सच्चा कार्यकर्ता होता मुकुंद मामा, त्याला मी निश्चित अभिवादन करतो. मुकुंद भोईर म्हणजे आम्ही मामाच बोलत होतो. आमचे ज्येष्ठ सहकारी होते. जेव्हा आम्ही भारतीय जनता पक्षाला सुरुवात केली 25 वर्षापूर्वी, भरत शेठ भोईर आमचे तालुका अध्यक्ष होते, तेव्हापासून ते आमचे सहकारी होते. कुठलंही काम असो, गावात किती मतं मिळायची, काय मिळायची, हे त्याची तमा न कळता आपण भारतीय जनता पक्षाचे सच्चे कार्यकर्ते होते हे मानणारे अनेक कार्यकर्ते गेले, त्यातले मुकुंद मामा एक होते. आज माझ्या परेशनी, काशीनाथ पंडितांनी प्रवेश केला. तुमच्या खांडीपर्यंतचा रस्ता, शाळेच्या खोल्या, मुख्य रस्त्यापासून इथे येणारा डांबरी रस्ता, परेशी सुरुवातीला आला तेव्हा फार लाजत असायचा. पहिलं प्रेम होतं ना, त्याच्यामुळे लपत लपत होता. नंतर त्याला कळलं की परिस्थिती काय आहे आणि मग त्यांनी निर्णय घेतला. आधी म्हणाला, साहेब कसं होईल, काय होईल. परेशजी, शिवचरित्रातलं एक वाक्य लक्षात ठेवा की वेड लागल्याशिवाय इतिहास घडत नाही आणि इतिहासा वेडी माणसंच घडवतात. या इथे बसलेल्या 50% कार्यकर्त्यांच्या भरोशावर मी गेली विधानसभा लढलो होतो. तेव्हा सगळ्यांना वाटत होतं की या मारवाड्याला कोण मतं देणार. काळजी करू नका, सगळ्यांपेक्षा जास्त मतं घेऊन आपण घासून नाही ठासून निवडून आलो. आणि आज जे सांगतायत 13,250 मतांची आमची सर्व महाविकास आघाडीची आघाडी आहे, त्यांना मला एक अंकगणित समजवायचंय की तुमचं अंकगणित 1,50,000 असायला पाहिजे होतं, ते 1,03,000 आहे. काळजी करू नका, आपली मतं 1,20,000 घेऊन महेश बालदी पुन्हा आमदार होणार आहे. आता तुम्ही ज्या पक्षातून आलात त्या पक्षाचं ध्येय एकच आहे, काही करा, महेश बालदींना हरवा. महाविकास आघाडी आता एका पक्षाचं नावच घेत नाहीत, हे फक्त चवीपुरते राहिले, हे फक्त लोणचं वापरतो ना आपण भाजीशी जेवायचं असेल तर, तेवढे राहिले, त्यांचं बाकी अस्तित्व नाही. काही करा, महेश बालदींना हरवा. का हरवा? आता त्यांचं चालू झालंय, या मारवाड्याला तुम्ही मतं देणार का? म्हणजे आगरी गावात गेले तर कराड्यांना शिव्या द्यायचा, कराडी गावात गेले तर आग्र्यांना शिव्या द्यायच्या, ते मराठ्यांच्या गावात गेले तर आपण दुसरं नाव घ्यायचं. अहो, जात पात धर्म पंथ हे तेव्हा चालू होतं जेव्हा तुमची कर्तृत्वाची झालर संपते
तेव्हा तुम्ही जातीचा आधार घेता. आणि झालं गेली 5 वर्ष, तुम्ही 5 वर्षापूर्वी यांच्याकडे कर्तृत्वाचा अजेंडा नाही, यांच्याकडे आपलं दाखवण्याचं एक काम नाही. आपल्या दाखवण्यासारखं एक काम माजी आमदारांनी दाखवावं की ते त्यांच्या कर्तृत्वाचं आहे. मी व्यक्तिशः पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये मनापासून स्वागत करतो आणि आपल्या सगळ्यांना आपल्या नेतृत्वाखाली आपल्या या परिसराचा विकास हो अशा पद्धतीच्या शुभेच्छा देखील देतो. आमदार म्हणून महेश शेटबालदी यांनी केलेलं काम, गेल्या 4-4.5 वर्षातलं काम हे आपल्या सर्वांच्या समोर आहे. आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या कडे येणाऱ्या लोकांची संख्या हे दिवसेदिवस वाढत चाललेली आहे. 2019 साली जेव्हा महेश शेट यांनी या मतदारसंघामध्ये या ठिकाणी विजय संपादित केला, तो विजय संपादित करत असताना ज्या लोकांनी सोबत केली 2014 साली, त्याच्यापैकी निम्मी सुद्धा लोक सोबत नव्हती. आणि जीवनराव, मी आपल्याला या ठिकाणी सांगतोय, महेश शेट आणि त्यांच्याबरोबर काम करण्याची ज्यांना ज्यांना संधी मिळालेली आहे, की आपल्याला समोर समस्या घेऊन आलेला माणूस हा कुठल्या जातीचा आहे, तो कुठल्या समाजातला आहे, त्याची आर्थिक स्थिती काय आहे, यापेक्षा जास्त तो आपला सहकारी आहे. विश्वासानं आपल्या सहकार्याच्या खांद्यावर हात टाकत त्याला आपल्या या परिसराच्या विकासाची जबाबदारी देत त्याच्या पाठीमागं समर्थपणानं उभं राहणारं जर कुठलं नाव असेल ते आमदार महेश बालदी आहे. आणि त्यांच्या माध्यमातून या परिसराचा होत असलेला झालेला विकास मला वाटतं 2014 सालापासून आपण साडी मंडळी पाहत राहिलोय.